नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत औंध रोडच्या गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने. या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी गणपती मूर्ती जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी स्पेशल वाद्यवादन जे आहे ते होणार आहे. ते वाद्यवादन जे आहे ते आता आपण बघणार आहोत. या औंध रोडच्या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करतोय. संपूर्ण विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते आणि हा मंदिराचा जो कळस आहे हा कळस आपण बघू शकतो. ठिकाणी मंदिराची मुख्य मूर्ती जी आहे ही आपण बघतोय. छान असं कोरीव काम या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे आणि आतमध्ये आपण आता मुख्य गाभाऱ्यामध्ये जो आहे प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या पायऱ्यांपाशीच हा कासव जो आहे या ठिकाणी आपण बघतोय. या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण जे नक्षीकाम जे बघतोय ते अतिशय उत्तम आणि खूप चांगलं असं हे नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आणि हा त्याचा या ठिकाणी मुख्य मंदिर आपण बघतोय आणि या मुख्य मंदिरामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे ही मूर्तीचा जो मैरप आहे हा संपूर्ण मैरप चांदीचा केलेला आहे. पुढं जो आपल्याला हे नक्षीकाम दिसत आहे हे सुद्धा संगमरावर मंदिर ह्याच्यामध्ये दगडामध्ये केलेलं आहे. दर्शनासाठी श्रींच्या पादुका आणि ही मूर्ती या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे समोर आपण बघतोय अतिशय प्रसन्न अशी ही मूर्ती औंध रोडच्या गणेश मंदिरातली आपण बघतोय. संपूर्ण चांदीचा मैरप या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे गणरायांचा मुकुट, गणरायांच्या मागचं चक्र, हातातले मोदक, हात हे सर्व काही या ठिकाणी आपण चांदीचे आहेत हे बघू शकतोय. रत्न बाहेर पडल्यानंतर आता आपण शेजारी आलेलो आहोत. या ठिकाणी मंडळाचा गणेश गणपती जो आहे या ठिकाणी बसवलेला आहे. श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवभारत तरुण मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी गणपती मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ही मूर्ती आपण जी बघतोय ठिकाणी आपण गणपतीची मूर्ती जी आहे या मंडळाने बसवलेली गणपतीची मूर्ती आता आपण बघत आहोत. या मंदिरामध्ये आज केरळावरनं आलेले एक पथक आहे, वाद्यपथक आहे. हे वाद्यपथक त्यांचा परफॉर्मन्स आणि हे वाद्य या मंदिरामध्ये वाजवणार आहेत. केरळाचा आहे हे नक्की काय वाद्य आहे आणि याची माहिती आता आपण या ग्रुपकडनंच घेणार आहोत. नमस्कार, मी सागर चंद्रकांत राठोड, नवभारत तरुण मित्र मंडळ. यंदाचे 71वे वर्ष गणेशोत्सव आपण साजरा करत आहोत. यानिमित्त आज झालेल्या आरतीचं नियोजन केरळाचं पारंपरिक वाद्य यांनी आपण आरती केली, महाआरती केलेली आहे. हम लोग केरळ से है, पुना में विविध कंपनी में काम करते हैं. हम लोग एक केरल का जो वाद्य है, एक्चुअली इंग्लिश में ट्रेडिशनल ड्रम बीट्स बोलते हैं, वो मंदिर में मेनली बजाते हैं हम लोग. उसके अलावा बहुत सारा प्रोग्राम्स में भी हम लोग बजाते हैं. आज सुबह देगड़ूशेठ गणपति में बजाया आरती के लिए. एंड हमारा लोग टोटल 20 लोग है इधर. एंड हमारा इसका कलावेदी का नाम है, मीन्स ड्रम बीट्स का नाम है वाक देवता. वाक देवता मीन्स वर्ड्स ऑफ गॉड सरस्वती, सरस्वती है. आज हम लोग इधर बजाने वाले चंड मेलम. चंड मेलम मीन्स ड्रम बीट्स. एंड उसमें तीन चार विविध ताल हम लोग बजाने वाला है, वो आप लोग एंजॉय करो. थैंक यू, धन्यवाद.
अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा,
लाइक करा आणि शेअर करा. धन्यवाद.